नमस्कार, मी शीतल तेली उगले, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाची, म्हणजे ज्याला आपण महाहँडलूम्स म्हणून ओळखतो, त्याची मॅनेजिंग डायरेक्टर आहे. आज इथे गोंडवाना गॅलरी नागपूर येथे आमचं कोरोनाच्या लॉकडाऊन नंतरचं पहिलं एक्झिबिशन आज इथे आम्ही आयोजित केलेलं आहे. ते नागरिकांसाठी एक आठवडाभर खुलं असेल. याच्यामधून एक चांगले डिस्काउंट्स जे आहेत, तर 30% डिस्काउंट वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सवरती नागरिकांना, कस्टमर्सना मिळतील. माझी सर्वांना विनंती आहे की हातमागाच्या अनेक वस्तू इथे, साड्यांपासून दुपट्टा, ड्रेसेस पुरुषांसाठी असतील किंवा लहान मुलांसाठी असतील किंवा काही ॲक्सेसरीज आहेत, अशा अनेक गोष्टी इथे प्रदर्शनावरती ठेवलेल्या आहेत. त्या सगळ्या विणकरांनी हातमागावरती त्यांच्या कष्टांनी एक एक धागा त्यातला विणलेला आहे. त्यामुळे मानवी कष्टाचं मोल तर आहेच आहे, त्यातली कलात्मकता आहे. ते एक हँडलूमचं प्रॉडक्ट जे असतं, तर ते असं ऑथेंटिक, असं प्युअर हँडलूमचं प्रॉडक्ट, ज्याला सिल्क मार्क्स आहेत, इंडिया हँडलूम ब्रँड्सचे, ज्याची गॅरंटी आहे, GI इंडिकेशनच्या काही वस्तू आहेत इथे, ज्याला जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणतो, अशा करवती साड्या आणि पैठणी साड्या इथे आहेत. तर अशा सगळ्या वस्तू नागरिकांना इथे डिस्काउंटेड रेट्समध्ये घ्यायला मिळतील. आणि माझं आवाहन आणि विनंती आहे सर्वांना, मोठ्या संख्येने इथं आपण भेट द्यावी, आपल्या पसंतीच्या गोष्टी आपण इथून घ्याव्यात. काही गोष्टी इथं अवेलेबल नसतील तर इथेच तुम्ही ऑर्डर देऊन थोड्या दिवसामध्ये त्या तुमच्या गरजांनुसार बनवूनही आम्ही आपल्याला प्रोव्हाइड करू शकतो, देऊ शकतो. याच्यात आवाहन माझं हेच आहे की ह्या सगळ्या हातमागावरच्या गोष्टी आहेत, तर विणकरांनी, म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही खरेदी करता तेव्हा विणकरांची जी काही उपजीविका आहे ती चालत असते. आणि इवन 2 वर्षांच्या लॉकडाऊनमध्येही महाहँडलूमने, महाराष्ट्र हातमाग महामंडळानं विणकरांना एक्झिबिशन्स आणि सेल्स हे बंद असतानाही त्यांच्या उपजीविकेमध्ये खंड आम्ही पडू दिला नाही. त्यामुळे तुम्ही जी एक वस्तू खरेदी करताय ती एखाद्या विणकराच्या चेहऱ्यावरती एक हसू आणतीय, ही मोठी समाधानाची गोष्ट असते. तर मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करते की आपण मोठ्या संख्येने इथं या आणि इथल्या वस्तूंचा आणि आमच्या ज्या काही स्पेशल डिस्काउंट ऑफर्स आहेत त्याचा लाभ घ्या आणि सोबतच आमच्या विणकरांनाही मदत करा. धन्यवाद.